महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय लिपिक हो, हक संवर्गीय हक्क परिषद मार्फत लिपिक संवर्गावर होत असलेल्या अन्यायाविरोधात तसेच अनेक प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा काढण्यात आला आहे लिपिकांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामात समान वेतन समान पदोन्नतीचे टप्पे करून मंत्रालय ते ग्रामपंचायतापर्यंत लिपिकांचे एकसारखे बदनामे करावे डी सी पी एस एन पी एस योजना बंद करून म्हणजेच एकोणीसशे ब्याऐंशीची ची जुनी योजना लागू करावी तसेच सातव्या वेतन आयोगाच्या गेल्या तीन वर्षाचा फरक रोखीने देण्यात यावा बक्षी समितीच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे लिपिकास आश्वासित प्रगतीचा योजनेचा लाभ दहा वीस आणि तीस टप्प्यात देण्यात यावा अशा अनेक मागण्यांसाठी पुणे जिल्ह्यातील सर्व विभागातील लिपिकांनी आज मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन जिल्हाधिकारी कार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय आहे सरकारने वेळेस दखल न घेतल्यास राज्यातील तेरा लाख लिपी काम बंद आंदोलन करतील असा इशारा मोर्चे दरम्यान देण्यात आलाय या राज्यातले सर्व लिपिक बांधव पहिल्यांदाच एकत्र झालेले आहेत आणि या शासनाला अनेक वेळा या लिपिक बांधवांनी विनंती केलेली आहे यांच्यावरती वेतनाच्या बाबत जो झालेला अन्याय आहे तो दूर करावा ही आमची प्रामुख्याने मागणी आहे या राज्यातल्या ग्रामपंचायतपासून मंत्रालयापर्यंतच्या सर्व लिपिकांचं समान काम समान वेतन या झेंड्याखाली आम्ही एकत्र आलेलो आहे त्यामुळं सगळ्यांचं वेतन एकसारखं झालं पाहिजे सगळ्याला सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर कोणती असेल तर या राज्यातल्या या सगळ्या लिपिक बांधवांना जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे आमचे अनेक बांधव आता नव्याने नोकरीमध्ये लागलेले आहेत परंतु ते पेन्शन त्यांना मिळत नाही ती जुनी पेन्शन सगळ्या बांधवांना मिळाली पाहिजे यासाठी आम्ही वाटाघाटीच्या माध्यमातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे बक्षीस समितीसमोर आम्ही सुनावणीच्या माध्यमातूनही आमची भूमिका ठेवलेली आहे परंतु तरी देखील सरकार गांभीर्याने याच्याकडे घेत नाही म्हणून आज राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यामध्ये हे सर्व लिपिक बांधव आज आमच्या रस्त्यावर उतरलेले आहेत आम हा इशारा मोर्चा आहे हा जर या ठिकाणी याची दखल घेतली नाही तर भविष्यात मात्र या सरकारला जागं करण्यासाठी या राज्यातले तेरा लाख लिपिक उद्या भविष्यात काम बंद आंदोलनापर्यंत सुद्धा जाऊ शकतात हा इशारा आम्ही आजच्या मोर्चाच्या माध्यमातून देतोय